आमदार सतेज पाटील म्हणाले की कारखाना आर्थिक अडचणीत असताना निवडणूक लादणे योग्य नाही, यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ आपण व आमदार विनय कोरे बिनविरोधासाठी प्रयत्न करत होतो. कारखाना वाचावा हा आपला हेतू होता. राष्ट्रवादीने निवडणूक लावली हा त्यांचा निर्णय आहे. एकदा निवडणूक लागल्यानंतर आपण माघार घेऊ शकत नाही. परंतु मंत्री मुश्रीफ यांनी कारखान्याला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. मुश्रीफ आणि आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. विद्रीत आम्ही एकत्र आहोत. आचरा कारखान्यात केवळ 10 दिवस आम्ही वेगळे आहोत.